बिजली कटौती के विरोध में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने शुक्रवार को एमएसईबी के मुख्य अभियंता के खिलाफ आंदोलन कर उन्हें ज्ञापन सौंपा। राकंपा के कार्यकर्ताओं ने आरोप लगाया है कि बिजली विभाग के अधिकारियों की कार्यप्रणाली से ऐसा लगता है कि वे शहरवासियों को कष्ट का पहुंचाने के लिए काम कर रहे हैं। भीषण गर्मी में बिजली गुल होने से लोग चैन की रात भी नींद नहीं ले पा रहे हैं। अप्रैल से बिजली की दर में 15% वृद्धि की गई है, जो कि जनता के साथ एक धोखा है। सौंपे गए ज्ञापन में शहरवासियों को हो रही परेशानियों को उजागर किया गया है, जिसमें बताया गया है कि जब एक क्षेत्र का ट्रांसफार्मर खराब होने से दूसरे ट्रांसफार्मर के आने में कितनी देरी होती है। बिजली बाधित होने पर संबंधित बिजली घर में टेलीफोन का कोई भी नहीं उठाया जाता, अगर उठाते भी है तो जारी कर्मचारी व मरम्मत वाहन उपलब्ध नहीं होने का कारण बताते हैं। शिकायत देने के बाद भी 3-4 घंटों से कर्मचारी मरम्मत के लिए नहीं पहुँचते। कई जगहों पर बिजली आपूर्ति की मांग बढ़ती है, लेकिन लोड अधिक होने के कारण से कई जगहों पर ट्रांसफार्मर बढ़ाने की जरूरत है। अनमोल नगर, राधाकृष्णन नगर, हिरवी नगर, पडोली नगर, गोपाल कृष्ण नगर, देश पांडे लेआउट, शास्त्री नगर व वाठोड़ा और आदि क्षेत्रों में बिजली समस्या विकराल रूप धारण कर चुकी है। राकंपा के शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे ने यह चेतावनी दी है कि जब तक लोगों की समस्याओं का समाधान नहीं होता, तब तक आंदोलन जारी रहेगा। आज एमएसईबीच्या गड्डीगोदामच्या कार्यालयावर हे जे आंदोलन करत आहे, याचं नेमकं कारण इथे जे एमएसईबीचे जे अधिकारी आहेत ते फक्त आपल्या एसीच्या केबिनमध्ये बसलेले आहे आणि नागपूर शहरातल्या प्रत्येक भागातली जनता तिथे अंधारात आणि त्या याच्यात बसलेली आहे। आज जो उन्हाळा सुरू आहे, एकीकडे उन्हाळा आणि दुसरीकडे यांची वीज बंद आहे, एकीकडे भरमसाट बिल पाठवल्या जाते। आता मागच्या गव्हर्नमेंटने 1 एप्रिलपासून 15% बिल वाढवलं आणि दुसरीकडे कुठल्याही सोयी नाही, नवीन एरियामध्ये वीज पुरवठा मागणी वाढलेली आहे आणि त्याच्यात यांच्याकडे कुठलीही व्यवस्था नाही। एखादं ट्रान्सफॉर्मर जळलं तर दुसरं ट्रान्सफॉर्मर यायला यांच्याजवळ 2 दिवस लागतात। दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची अवेलेबिलिटी नाही। अशा पद्धतीनं यांचा जो एमएसईबीचा जो भोंगड कारभार आहे, त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे पदाधिकारी, शहराचे पदाधिकारी, आमच्या पहिला महिला पदाधिकारी, हे सगळे आपापल्या विभागाचा आपल्या तक्रारी घेऊन इथं आलेले आहेत आणि हे याच्यात या एमएसईबीच्या अधिकाऱ्याजवळ कुठलंही चांगलं उत्तर नाही। यांच्या जवळ फक्त यांच्या कॅबिनच्या साफसफाईच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही आणि इथे उत्तरं देताना ते आम्ही अमुक केलं, 127 कोटी आणले, 200 कोटी आणले, 250 कोटी आणले, पण ते 250 कोटी, 200 कोटी, 127 कोटी ते आहेत कुठे? त्याचं काम झालं कुठे? काम सुरू झालं नाही आहे। काही भागामध्ये तर अजिबात लोड एवढा लोड वाढतो की एक छोटासा फॅन जो 15 वॉल्टचा असेल तो सुद्धा चालत नाही। अशी परिस्थिती नागपूर शहरावर, इथे मोठे मोठे नेते असल्याच्यानंतर, केंद्रीय मंत्री आहेत, इथे उपमुख्यमंत्री आहेत, असे नेते असल्याच्यानंतर नागपूरची ही अवस्था आहे। त्याच्यासाठी आम्ही नागपूर शहराचे राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी इथे आम्ही निवेदन द्यायला आलो। NBC न्यूज के लिए अजित कुवर के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।